ಅಂತ ಬರೆದಿಕ್ಕೆ ನೆನೆದು ಒಂದು ಶಬ್ದ. नमस्कार. उपस्थित मान्यवर, स्टेजवरील अधिकारी आणि युनियनचे पदाधिकारी, स्टाफचे पदाधिकारी आणि माझ्या सर्व बंधुभगिनी, नारायण शिंदेंचा आज रिटायरमेंटचा दिवस आहे. तर रिटायरमेंटच्या बाबतीत असं म्हणत आहे, गुड बाय टेन्शन, वेलकम पेन्शन. तसं आज ते पेन्शनरांच्या लाईनी जरी गेले असतील तरी गुड बाय टेन्शन या बाबतीत काही मला ते खरं वाटत नाही. आणि त्यांनी काम कधी टेन्शन म्हणून केलं नाही, नेहमी त्यांनी काम एन्जॉय केलं आणि ते एन्जॉय करता आलं त्यांना त्यांच्या स्वभावामुळं. आत्तापर्यंत आपण त्यांच्या स्वभावाविषयी सगळ्यांकडून ऐकलंच, परंतु कामाच्या बाबतीत जर म्हणाल तर अतिशय परफेक्ट काम करणारे आणि नवीन नवीन योजना मनामध्ये आखून त्या इम्प्लिमेंट करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आपल्याबरोबर असलेल्या जो काही मित्रमंडळी आणि सहकारी आहेत त्यांना कशा पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घ्यावं आणि नवीन नवीन योजना कशा यशस्वीरित्या राबवाव्यात हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या मते कमीशा इतिहासात आजपर्यंत शेवटच्या दिवशी स्पॉट अवॉर्ड मिळणारे नारायण शिंदे झाले. आज सकाळी आम्ही त्यांना स्पॉट अवॉर्ड गौरवलं. त्याचं कारण आमच्या सेक्शनमध्ये, किट सेक्शनमध्ये रोज काही वाया जात होते आणि त्यांनी हे नवोदित आयडिया विचारात आणून काय काय करता येईल अशा प्रकारे सगळं नियोजन करून आणि टीम बरोबर हे त्यांनी सगळं करून दाखवलं आणि त्यावरून कंपनीचे जवळपास 1.6 लाख एवढे पैसे वाचले. असा माणूस जो पूर्वीपासून नियोजनबद्ध काम करतो आणि आपण म्हणतो की हे गोष्ट शिकून येत नाही. नारायणरावांना आम्ही, मी जेव्हा मंडळेसमध्ये होतो म्हणजे परचेसमध्ये होतो तेव्हापासून त्यांचा मला परिचय आहे आणि तेव्हापासूनच त्यांच्या ज्या ह्या स्वभावाची मला ओळख झाली. कारण कामामध्ये कशी सुसूत्रता आणावी याचं नियोजन तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं. जसं यांनी सांगितलं की कॅन्टीनमध्ये अनेक लोकांना चांगलं जेवण घातलं आणि त्याचं नियोजन केलं आणि कुणाकडून कसं काम करून घ्यावं हे त्यांचा स्वभाव आहे. त्याच पद्धतीने मी जेव्हा मोटर्समध्ये होतो तेव्हा त्यांनी मला एकदा फोन केला होता, साहेब अमुक अमुक प्लास्टिकच्या पिशव्या संपलेले आहेत. म्हटलं कोण नारायण शिंदे, म्हटलं ठीक आहे मी आलो बघायला येतो काय. आणि मी तिथं गेलो त्यांनी मला ते सगळं दाखवलं, हे बघा मी अशी रचना केली आहे, असे बॉक्सेस केलेले आहेत, मग आपण याच्यात काय करू शकतो. मग त्यांनी सुचवलं की आपण एका एक मिनिमम मॅक्सिमम लेवल करूया त्या लोकेशनवर आणि त्या पद्धतीने ते लोकेशन त्यांनी मार्क केलं, त्याला मार्किंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यापासून विशिष्ट लेवलच्या खाली पातळी केल्यानंतर लगेच ते मला फोन करायचे आणि त्यामुळे कधी डिले झाला नाही आणि आपल्या कस्टमरला कधी पिशवा नाही म्हणून मटेरियल गेलं नाही असं झालं. तर असे आहे नारायणराव. दुसरी गोष्ट म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांची काही तत्व होती, त्यात ते मला नेहमी सांगायचे, साहेब मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना नेहमी सांगतो की साहेबांनी आपल्या सेक्शनला कमीत कमी वेळ आहे. म्हटलं काय बाबा असं का, पण नाही की तुम्ही जास्त वेळ लावा म्हणजे आम्ही काम करत नाही असं आम्हाला वाटतं. आणि ते खरं तर त्यांच्या तत्वामध्ये होतं आणि त्याप्रमाणे कामासाठी म्हणून मी कधी त्यांच्या सेक्शनला गेलो नाही. कारण उलट मी तिथे गेल्यावर ते अनेक मला योजना सांगायचे, वॉशर मोजायचे असेल तर काय आयडिया करतील, 500 वॉशर कसे एकदम मोजता येतील, ते वजन करून घालता येतील का, तर त्याला काही मार्किंग करता येईल का. अशा प्रकारचे त्याने अनेक विध नवीन नवीन योजना त्यांच्या डोक्यात सतत असतात आणि सातत्याने ज्याला आपण म्हणतो ना कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, त्याचं ते आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. तर असे नारायणराव शिंदे आज आमच्यातून रिटायर होतात आणि खरोखरीच आम्हाला ही फार मोठी पोकळी वाटते. कारण जसे की घरामधला एखादा कुटुंब प्रमुख जावा आणि मग आपल्याला त्याचं नंतर त्याचं महत्व कळतं, पण आम्हाला त्याचं महत्व आधीच कळलेलं आहे आणि कळतही होतं, परंतु काही गोष्टींना नाईलाज आहे आपल्याला की रिटायर होणं ही प्रक्रिया कंपनीच्या त्याच्यामध्ये बसणारी आहे आणि त्यानंतर ते रिटायर होतात. परंतु जाताना सुद्धा ते आम्हाला असं निर्णय देतात की साहेब काळजी करू नका, माझी मागणी मुलांची आहेत सगळी, माझ्या मागणी सगळे तयार आहेत, तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर इतका कॉन्फिडन्स लेवल असणारे असे नारायणराव शिंदे त्यांना पुढच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांनी या मनामध्ये आखलेल्या ज्या काही योजना असतील त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे आणि समृद्धीचे जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.